नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. एक नजर हेडलाईन्स वर. राष्ट्रपतीकडे दया याचिकेचा अर्ज करण्याचा अधिकार बलात्कार करणाऱ्या आरोपींना नसावा. मुंबईतील शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश. पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशनच्या परिसरात श्रीलंका भारत यांच्या संयुक्त विद्यमाने मित्रशक्ती या सरावाला सुरुवात. आणि पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा मृतमाशांचा खच, दोषींवर कारवाई शून्य. हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन. आणि आता देशातील सर्व बलात्कारांच्या प्रकरणामध्ये कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीने करा, असे सर्व ठिकाणाहून प्रतिक्रिया येत आहेत. हैदराबाद मध्ये दिशाला बलात्कार करून जाळण्यात आलेलं होतं, त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आरोपींना जाळून टाका, मारून टाका अशा संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. आम्ही सुद्धा 2 दिवसापूर्वी हैदराबादला जाऊन मुख्यमंत्र्यांना आणि पोलिसांना जाब विचारायला गेलो तेव्हा आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. आज जेव्हा आरोपींना पोलीस घटनास्थळी घेऊन गेले तेव्हा आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. ते जर पळून गेले असते तर पुन्हा कुठल्या तरी मुलीवर त्यांनी जो आहे तो अत्याचार केला असता. निश्चितच पोलिसांनी आज जे केलं ते योग्यच केलं. त्यांच्या या निर्णयाचं तेलंगणा पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि आपला देश संविधान आणि कायद्यानुसार चालतो. देशात अनेक बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत, परंतु अजूनही फाशीची जी शिक्षा आहे त्याची अंमलबजावणी होत नाही. मला केंद्र सरकारला या माध्यमातून आवाहन करायचं आहे की आता अधिवेशन चालू आहे, आपण तातडीनं नवीन कायदा जो आहे तो कडक करा. आणि गुन्हा घडल्यापासून 6 महिन्याच्या आत फाशीची शिक्षेची अंमलबजावणी, म्हणजे त्यांना फासावर लटकवणं, संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून फाशी देणं, ही जी हा जो आहे तो कायदा होणं गरजेचं आहे. आणि जी लोकं बलात्कार करतात, जे आरोपी बलात्कारी आहेत, त्यांना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची कुठलीही परवानगी नसावी, त्यांची त्यांचा तो अधिकार काढून घेण्यात यावा, अशी आमची जी आहे ती केंद्र सरकारला विनंती आहे. परंतु आज दिशाला 10 दिवसाच्या आत न्याय मिळाला, असाच न्याय देशातील प्रत्येक पीडितेला मिळावा यासाठी कायदा कडक करणं गरजेचं आहे. आज हैदराबादमध्ये ज्या रेपिस्टांचं जे एन्काउंटर केलं त्याबद्दल मला त्या तेलंगणा पोलिसांचा अभिमान वाटतो. काही प्रतिष्ठित व्यक्ती ह्याचा आपल्या पोट पाण्यासाठी वेगळा इश्यू करू इच्छितात की ते म्हणतात की हे कायदेबाह्य आहे. उलट जर असे एन्काउंटर जर झाले आणि अशा प्रकारे जर ह्या अपराध्यांना जर शिक्षा मिळत जर गेली तर आमच्या भारताचा पैसा, आमच्या सामान्य माणसाचा पैसा पण वाचेल, वेळ वाचेल. आज डॉक्टर रेड्डी यांच्या अपराध्यांनी जे कृत्य केले त्यानंतर जे पोलिसांनी एन्काउंटर करून त्यांना ठार मारले याबद्दल मी तेलंगणा आणि हैदराबाद पोलिसांचे फार फार अभिनंदन करतो. पोलिसांनी जे केलं त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ह्या असल्या कारवाईमुळं अपराध कमी होण्याची शक्यता फार जास्त आहे. आज मैं हैदराबाद पुलिस को बहुत सारी शुभकामनाएं देना चाहता हूँ, ढेर सारी बधाई देना चाहता हूँ, क्योंकि उन्होंने जो आज कदम उठाया, जो एनकाउंटर किया है, जो 4 बलात्कारियों को मारा है, इन 4 बलात्कारियों को मारने की वजह से शायद लोगों के दिलों में डर पैदा होगा. आज की जो सुबह की रिपोर्ट है जो न्यूज़ चैनल में भी दिखाया जा रहा है कि हैदराबाद में 4 आरोपियों का एनकाउंटर हो गया है, तो मैं ये कहूँगा कि ये मेडिकल से रिपोर्ट से भी साबित हो गया था कि वो आरोपी है, और फिर भी जो है तो इनको सुरक्षा दी जा रही थी, और जैसे कि पूरे हिंदुस्तान की मांगनी थी कि इनको सज़ा दी जाए, लेकिन इन्वेस्टिगेशन के दौरान उनको ले जाया गया और वहाँ से उन्होंने भागने की कोशिश की और पुलिस को मजबूरन उनका एनकाउंटर करना पड़ा. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सविस्तर अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागून घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी यातील गैरव्यवहाराची चौकशी ईडी मार्फत करावी अशी थेट मागणी पंतप्रधानांकडे केली होती. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या तक्रारीला उत्तर देताना पंतप्रधानांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत हा अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे. 29 नोव्हेंबर 2019 तसे आदेश पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आलेत. राज्य सरकारकडून उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाची उंची 121.2 मीटर कायम ठेवत संरचनेत मात्र बदल करण्यात आलाय. आधी 3,826 कोटी रुपयांचे निवेदन 83.2 मीटर उंचीचा पुतळा तर 38 मीटर लांबीची तलवार असं एकूण
121.2 मीटर चे स्मारक उभारले जाणार होते, परंतु LNT कंपनीसोबत वाटाघाटी करत 121.2 मीटर उंची कायम ठेवत पुतळ्याची 75.7 मीटर तलवारीची लांबी 45.5 मीटर करण्यात आली आहे. यासाठी निविदेची रक्कम 2500 कोटींवर आणलं असल्याचं भापकरांनी तक्रारीत म्हटलंय. परंतु ती या निविदा प्रक्रियेमध्ये बदल करून ती 75.5 इतकी तिची उंची कमी करण्यात आली आणि तलवारीची उंची जी कमी होती ती वाढवण्यात आली. त्याच पद्धतीने या निविदा प्रक्रियेमध्ये अनेक गैरप्रकार झाले. या संदर्भात त्याच विभागाचे संबंधित लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी लिखित स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी देखील सुरुवातीच्या काळात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला या संदर्भात देखील आरोप केले होते. या संदर्भात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चा झाली आणि याची हे सगळं वाचल्यानंतर थेट मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे तक्रार केली. या तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहता माननीय पंतप्रधान कार्यालयाने ही याची गंभीरपणे दखल घेतली आणि राज्याचे मुख्य सचिव यांना एक पत्र पाठवून संबंधित या प्रकरणाच्या संदर्भात सर्व माहिती मला त्यांनी द्यावी आणि त्या माहितीची प्रत पंतप्रधान कार्यालयाकडे देखील पाठवावी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. जागतिक पातळीवर संवादाचा सेतू कायम ठेवण्याकरिता आणि संरक्षण क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेविषयीच्या आदान प्रदान करण्यासाठी पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशनच्या परिसरात श्रीलंका आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमाने मित्रशक्ती या सरावाला सुरुवात केली आहे. या सरावामध्ये दोन्ही सैन्य दलाच्या जवानांना शत्रूचा माग काढून त्याचा खात्मा करण्याचे तंत्र शिकवले जात असून ग्रामीण भागात जर दहशतवादी लपून बसल्यास त्यांना मारण्याबद्दलची व्यूहरचना याबद्दल प्रत्यक्ष कृती करण्यासाठी या सरावावर भर देण्यात आला आहे. जंगल परिसरात शत्रूने भूसुरुंग पेरून ठेवले असल्यास ते शास्त्रोक्त पद्धतीने निकामी करण्याच्या सरावाचे धडेही जवानांना देण्यात आलेत. भविष्यात सायबर वॉरची परिस्थिती पाहता याबद्दल प्राथमिक मार्गदर्शन तज्ज्ञांनी दिलेत. या पद्धतीने भारतीय सैन्य दलात महिलांना स्थान देण्यात आलेच. त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतही महिलांना सैन्य दलात स्थान देण्याचं काम सुरू असल्याचे श्रीलंकेचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या 15 डिसेंबर पर्यंत हा सराव सुरू राहणार आहे. ही हमारे लिए बड़ी गर्व की बात है कि हमें इस जॉइंट ट्रेनिंग करने में मौका मिला. साथ ही एक्सरसाइज मित्र शक्ति सेवंथ ये उम्दा अवसर है. इसके अंदर हमें इंडियन आर्मी और श्रीलंकन आर्मी के CICT इन्वायरमेंट काउंटर टेररिज्म के अंदर दोनों देशों के एक्सपीरियंस अनुभव साझा करने का मौका मिला. इस एक्सरसाइज के दौरान हमें हमारा मुख्य मकसद दोनों देशों के तौर तरीकों को आपस के अंदर बेहतर करना और दोनों देशों की आप अपनी अच्छी ड्रिल्स के बारे में उसके बारे में साझा करना. इन सब से हम जब कभी UN मिशन में एक साथ कार्य करते हैं तो हम उस कार्य को कारगर सफल करने में हासिल होंगे. इसलिए इस जॉइंट ट्रेनिंग एक्सरसाइज से हमें सबसे बड़ा ये फायदा है कि हम दोनों देश एक दूसरे की काउंटर इंसर्जेंसी और काउंटर टेररिस्ट की ड्रिल अच्छी प्रकार से सीख रहे हैं और ये हमारे भविष्य में काम आएंगी. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदी पात्रात पुन्हा एकदा मृत माशांचा खस आढळून आलाय. त्यातच कासव देखील मृत पडले आहेत. रसायनयुक्त पाणी नदी पात्रात मिसळत असल्याने ही घटना घडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी ताथवडेतील स्मशानभूमीशेजारील नदीपात्रातील पाहणी केली. मृत माशांचा खच पडला असून कासवाचाही मृत्यू झाल्याची पाहणीत आढळले. ताथवडे गावापर्यंत जे नाले थे नदी सोडले आहेत त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. तातोडे स्मशानभूमीच्या वरच्या बाजूला काही कंपन्या आहेत. मागच्या वेळी पण आम्ही याबाबत अवगत केलं होतं. यामध्ये अॅनोडायझिंगच्या कंपन्या आहेत, पावडर कोटिंगवाल्या कंपन्या आहेत, अशा 5-6 कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यामधून काही डिस्चार्ज होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा पद्धतीने अपस्ट्रीमला तर जास्त पोल्युशन नाही आहे, तथापि या कंपन्यामुळे पोल्युशन होत असेल आणि असा काही एकदम डोस किंवा एकदम केमिकलचा डिस्चार्ज झाला असेल तर तिथला डिओ कमी होऊन मासे मरण्याची शक्यता आहे. तर सदरची शक्यता पडताळण्यासाठी आमचं पथक आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे लोक सदरच्या
कंपन्यांची व्हिजिट करत आहेत. पोल्युशन कंट्रोल बोर्डाला सदरची बाब निदर्शनास आणून दिली होती आणि कंपन्यांची नावं सुद्धा पाठवली होती. यावर कारवाई केल्याचं पोल्युशन कंट्रोल बोर्डाने आम्हाला कळवलं सुद्धा होतं. तथापि आता सुद्धा या 5-6 कंपन्या वरच्या बाजूला आहेत, अपस्ट्रीमला आहेत, तसंच महानगरपालिकेचे हद्द सोडून वरच्या बाजूला काही कंपन्या आहेत. तर यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोल्युशन कंट्रोल बोर्डाची आहे. तर त्यांनी याबाबत खातरजमा करून संबंधित कंपन्यांवर त्वरित ऍक्शन घ्यावी अशी मागणी परत एकदा महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. हैदराबाद येथे झालेल्या हत्याकांडाच्या आरोपींना आज एन्काउंटरमध्ये मारण्यात आलंय. पिंपरी चिंचवड शहरात या एन्काउंटरचे डॉक्टर असोसिएशनकडून स्वागत करण्यात आलंय. सोबतच पशुवैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या निर्भया यांनाही देखील श्रद्धांजली देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी एकत्र येत हैदराबाद बलात्कार आणि हत्या झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला आणि मृत डॉक्टराला श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर आज झालेल्या एन्काउंटरमध्ये नराधाम आरोपींना मारण्यात आले. एन्काउंटर जरी चुकीचे असले तरी आरोपींना शिक्षा होणे महत्त्वाचं होतं आणि एका निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली. हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेत ज्या महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला, ज्यामध्ये महिला डॉक्टरवर ज्या 4 नराधामांनी केलेल्या अत्याचाराविरुद्ध आणि त्या महिलेचा डॉक्टर महिलेचा झालेला मृत्यू, यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथं आहोत. इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो. पुण्यात खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. द्वारकाधीश ट्रॅव्हलचा चालक दिलीप विठ्ठल चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मयत व्यक्तीची अद्यापही ओळख पटली नाहीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुलावरून शिवाजीनगरच्या दिशेने द्वारकाधीश ट्रॅव्हलची बस जात होती. ही बस नवीपेठ येथील गांजवे चौकादरम्यान आली असताना एक ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होते. त्यावेळी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये ही व्यक्ती चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी चालकास ताब्यात घेतले असून तपास करण्यात येत आहे. तसेच अद्यापपर्यंत ज्येष्ठ नागरिकाची ओळख पटली नसल्याने विश्रामबाग पोलिसांकडून सांगण्यात आले. शारदा फिल्म प्रोडक्शनच्या प्रस्तुती असलेला पेट चित्रपट जानेवारीमध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रेम ही मनाला अत्यंत हवी हवीशी वाटणारी भावना आहे. या भावनेचं महत्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. नात्यातले अनुबंध जपत प्रेमाची अनोखी पेट उलगडणारा प्रेमपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च नुकतेच पुण्यात झाले आहे. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च झाले. मित्रो, आजकाल पाहिलं की मराठी चित्रपट हा म्युझिकवर जास्त चालतो. आपण सायराट नंतर पाहिलं असेल की बरेच चित्रपट, त्यामुळे मराठी चित्रपटाचा म्युझिक हा एक पूर्वी गाभा होता, तो परत आलेला आहे. म्युझिक चांगला असेल तर निश्चितपणे तो चित्रपट त्याला प्रमोशनसाठी एक चांगलं प्रमाणात बॅकिंग मिळतं. ज्याप्रमाणे सायराटची गाणी हिट झाली आणि त्यानंतर चित्रपटही हिट झाला, त्याप्रमाणे असंख्य चित्रपट हे आता मुख्य गाण्यांवर होतात. कारण त्यातील कथा, पटकथा, संवाद आणि गीते हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे मराठी चित्रपटात. आपण पाहिलं अभिनेता अभिनेत्री कलावंत तर त्यांचे काम करत असतात, परंतु हा महत्त्वाचा जो भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच मराठी चित्रपट हे यशस्वीकडे वाटचाल करतात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुण्यातील लोगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी एअर कमांडो राहुल बसीन, गुप्तवार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम, उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार अमृत नाटेकर तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर उपस्थित होते. देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अमित शहा यांचे पुण्यात आगमन झाले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रपतीकडे दया याचिकेचा अर्ज करण्याचा अधिकार बलात्कार करणाऱ्या आरोपींना नसावा. मुंबईतील शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश. पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशनच्या परिसरात श्रीलंका भारत यांच्या संयुक्त विद्यमाने मित्रशक्ती या सरावाला सुरुवात. आणि पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा मृतमाशांचा खच, दोषींवर कारवाई शून्य. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.